नमस्कार मित्रांनो, दिलीप गावडे पुन्हा आपल्या समक्ष हजर आहे। आज आपण चर्चा करणार आहोत एक BSE स्टार्टअप इश्यूबद्दल। हा जो इश्यू आहे तो 16 डिसेंबरला ओपन होतो आणि 21 डिसेंबरला बंद होतो आहे। ह्या इश्यू आणणाऱ्या कंपनीचं नाव आहे वेरल्स IT सोल्युशन्स लिमिटेड। ही कंपनी जी आहे ती IT सोल्युशन्समध्ये प्रवृत्त आहे आणि आपल्या 10 रुपयाचा शेअर 171 भावाने आपल्याला देऊन बाजारातून 2 कोटी रुपये जमा करायला कंपनी त्याचा इश्यू आणते। आणि ह्या इश्यूसाठी आपल्याला किमान आणि कमीत कमी 800 किंवा त्याचा गुणोत्तरमध्ये अर्जी करावी लागेल। पण आपण जर ह्या कंपनीचा वित्तीय कारोबाराबर एक दृष्टिक्षेप केला तर कंपनीने मागील 3 वित्तीय वर्षासाठी सरेरास 25.5 लाखाचा टर्नओवर, सरेरास 1.5 लाखाचा ॲन्युअल प्रॉफिट केलेला आहे। आणि विशेषतः चालू वित्त वर्षाचा प्रथम 3 महिन्यासाठी अर्थात फर्स्ट क्वार्टरसाठी जे 30 जून 2021ला संपलं त्या काळासाठी कंपनीने 7,40,000 टर्नओवरवर 15,38,000 लॉस केलेला आहे। आणि ह्या लॉसमुळे मागच्या 3 वर्षाची पॉझिटिव्ह कमाईसुद्धा नाहीशी झालेली आहे। आणि 30 जूनला ह्या कंपनीचा शेअर्सची नेटवर्थ जी आहे ती जवळ 7.70 रुपये म्हणजे 8 रुपयेपेक्षासुद्धा कमी असून ही कंपनी जी 171 रुपयेमध्ये आपला इश्यू आणते या इश्यूला परमिशन कशी काय मिळाली हेच मला समजत नाही आहे। म्हणून मी एवढंच सांगेन की ह्या कंपनीचा कारोबार बघितला आणि भाव बघितला तर हा इश्यू मला पटत नाही आणि मी तेवढंच सांगेन की या इश्यूपासून दूर राहा। पण जरी आपल्याला ह्या इश्यूमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आपण आपल्या वित्तीय सल्लागारांबरोबर चर्चा विचारणा केल्यानंतरच आणि माझा ह्या इश्यूबद्दलचा रिव्ह्यू आणि बाकीची माहिती आपल्याला चित्तोडगाव बघून गेल्यानंतरच काय तो अंतिम निर्णय घ्यावा ही माझी विनंती। आभार।